şeytan var hep PC 1 emel semester pahalı. Ani paper takıla hep PC 1 zaten var hep philosophical foundation of education. Mi thodasa mage jatu. Don din divas apanche varga madhe class ghetle. Tya class madhe apan philosophy manje kay. Tyachya vegvegla vyakhya pahilya. Ya philosophy che kiva tatvajnanachi vaishishtya pahili. Ani samjun ghetlo hota apan ki tatvajnan manje kay. तत्वज्ञानाचे प्रकार देखील आपण पाहिले. तत्वज्ञानाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. एक म्हणजे वैयक्तिक तत्वज्ञान आणि दुसरं आहे सामूहिक तत्वज्ञान. मग या दोन प्रकारांमध्ये देखील अजून प्रत्येक एका प्रकाराचे तीन प्रकार आहेत. त्याचे तीन प्रकार कोणते? तर शुद्ध तत्वज्ञान, व्यावहारिक तत्वज्ञान आणि उपयोजित तत्वज्ञान. हे पण आपण पाहिलं. म्हणजे बघा तत्वज्ञानाचे प्रकार हे दोन पडतात. एक वैयक्तिक तत्वज्ञान आणि दुसरं आहे व्यापक किंवा विशुद्ध तत्वज्ञान. आता वैयक्तिक तत्वज्ञानाचा हा जो प्रकार आहे पहिला, या प्रकारामध्ये परत तीन उपप्रकार आहेत. ते म्हणजे शुद्ध तत्वज्ञान, व्यावहारिक तत्वज्ञान आणि उपयोजित तत्वज्ञान. तसंच व्यापक दुसरा जो प्रकार आहे व्यापक तत्वज्ञान, या व्यापक तत्वज्ञानामध्ये देखील हेच तीन उपप्रकार पडतात. शुद्ध तत्वज्ञान, व्यावहारिक तत्वज्ञान आणि उपयोजित तत्वज्ञान. हे पण आपण पाहिलं. आपण तत्वज्ञानाची कार्य किंवा व्याप्ती पण पाहिलेली. तत्वज्ञानाची व्याप्ती म्हणजे प्रत्येक विषयाच्या विश्वाच्या मुळाशी असलेल्या परमतत्वाचा किंवा अंतिम सध्याचा शोध घेणे, मूल्यनिर्मिती करणे, विचारांची आदर्श पद्धती राबवणे, ग्रहित कल्पनांचं पृथक्करण करणे, आदर्श सामाजिक संघटनेचा अभ्यास करणे, वैयक्तिक तत्वज्ञानाच्या माध्यमामधून कृतींना वैचारिक बैठक देणे किंवा कृती करण्यास भाग पाडणे, जीवन संघर्षात मदत करणे, मानसिक विकासावर प्रभुत्व प्राप्त करणे, मानसिक शांती प्राप्त करून देण्यास मदत करणे, स्वयंक्रिय व्यक्तिगत आणि सामाजिक आदर्श निर्माण करणे, जीवनातील मांगल्याचा शोध घेणे, व्यक्तीच्या जीवनास पूर्तता आणण्याचा प्रयत्न करणे आणि व्यक्तीला आत्मबोध म्हणजे सेल्फ रिअलायझेशन प्राप्त करण्यास मदत करणे. हे आपण त्याची कार्य पण पाहिजे. आता आपल्याला पाहिजे की या फिलॉसॉफीची गरज आणि आवश्यकता कशा पद्धतीची आहे.
हे आपल्याला आज पाहिजे तत्वज्ञानाची गरज किंवा आवश्यकता. मग मी स्लाइड तुमच्या समोर दाखवते. तत्वज्ञानाची गरज किंवा आवश्यकता. आता बघा मित्रांनो, आपण आज तत्वज्ञानाची गरज आणि आवश्यकता या आपल्या पहिल्या पेपरमध्ये फिलॉसॉफिकल फाउंडेशन ऑफ एज्युकेशनच्या पहिल्या प्रकरणामधलं तत्वज्ञानाची गरज अथवा आवश्यकता आपण आज पाहणार आहोत. असं आता ही स्लाइड जी आहे, या स्लाइडमध्ये जे लिहिलेलं आहे हे तुमच्या सहज लक्षात येईल बघा. ते म्हणजे की तत्वज्ञानाची आवश्यकता वा गरज जशी शून्य वा ज्ञानी माणसाला असते तशी ती प्रत्येक माणसाला सुद्धा असते. म्हणजे इंडिव्हिज्युअल प्रत्येक व्यक्तीला तत्वज्ञानाची आवश्यकता असते. मग जसं तो व्यक्ती शून्य असेल ज्ञानी असेल म्हणजे त्यालाच गरज आहे असं नाही, तर जगामध्ये जो कोणता व्यक्ती असेल त्या प्रत्येक व्यक्तीला त्या प्रत्येक माणसाला मग तो शून्य असो वा नसो ज्ञानी असो वा नसो सामान्य माणूस आम आदमी म्हणा तुम्ही त्याला, या आम आदमीला सुद्धा तत्वज्ञानाची गरज असते, त्याची आवश्यकता असते. मग ती कोणकोणत्या कारणामुळे आवश्यक असते तर त्याची 10-12 कारणं आपण आज पाहू. मग या तत्वज्ञानाची गरज ही प्रत्येक व्यक्तीला असते, प्रत्येक सामान्य माणसाला असते असं जर आपण वाक्य उजवले तर आपल्याला त्याची कारण सांगता येतील. त्याचं पहिलं कारण आहे मित्रांनो की मी असं जसं सांगितलं की तत्वज्ञानाचे 2 अर्थ प्राप्त होतात. मग त्याच्यामधलं पहिलं कारण पाहत असताना आपल्याला दोन्ही तत्वज्ञानाचा व्यापक वैयक्तिक तत्वज्ञान आणि व्यापक तत्वज्ञानाचा अर्थ आपल्याला समजून घेताना त्याचं कारण लक्षात येईल. म्हणजे बघा प्रत्येकाचा जीवनविषयक दृष्टिकोन समजून घेण्यासाठी हे कारण आहे. प्रत्येकाच्या जीवनाकडे पाहण्याची दृष्टी, प्रत्येक माणसाचा जसं वैयक्तिक तत्वज्ञान असतो तसं प्रत्येकाचं जीवनाकडे पाहण्याची दृष्टी, जीवनविषयक दृष्टिकोन हा देखील वेगवेगळा असतो. म्हणून तत्वज्ञानाची आवश्यकता आहे, गरज आहे. आता हे तत्वज्ञान कसं असतं बघा, काही उदाहरणं पाहू आपण. उदाहरणार्थ काहींच्या मते वर्तमान क्षण हाच महत्वाचा असतो, भविष्यकाळाचा विचार करण्यात काही नाही अशी त्याची धारणा असते. बघा काही लोकांचं मत कसं असतं, ते आपण सध्या जे चाललंय तेच जगून देऊ. म्हणजे आपल्याला जे सध्या वर्तमान स्थितीमध्ये आपण जे जगत आहोत त्याचाच उपभोग देऊ, भविष्यकाळाचा विचार काही लोक करत नाही. वर्तमान काळामध्ये आपल्याला जे आहे तेच आपण जगतोय तेच खरं असं काही लोक म्हणतात. आता काही लोक भविष्यकाळाचा देखील विचार करतात ज्याचं त्याचं तत्वज्ञान वेगळं असत.
मम यथा अर्थ का होते कि जब वहाँ एक हृदय तो वैयक्तिक तत्व ज्ञान त्याचं वैचारिक बळथळ किंवा त्याचा वैयक्तिक दृष्टिकोन या दिशेने कार्य प्रवृत्त करतो, त्याच्या विचाराचा उगम करत, त्यासाठी देखील तत्वज्ञानाची आवश्यकता असते. एक फ्रेंच कवी गाते यांचं काय म्हणणं आहे की विचार करण्यापेक्षा कृती करणं सोपं असत. कारण का की विचार माणूस काही तर काही विचार करू शकतो. मी पंतप्रधान झालो तर काय पण इमॅजिन करू शकतो, पण ज्या कृती करायची असेल तेव्हा मात्र त्याच्या आवाक्यामध्ये जी असेल तीच कृती तो करू शकतो. म्हणजे काय, म्हणून गाते या तत्ववेत्याने कवीने असं सांगितलेलं आहे की विचार करण्यापेक्षा कृती करणं सोपं असत. आणि जीवनात प्रत्येक माणूस हा मध्यम मार्गाची किंवा सुवर्ण मध्याची आवश्यकता भासवतो. बघा, बऱ्याच वेळा आपल्या अम्बिशन्स असतात, तर त्या अम्बिशन्स आपण पूर्ण होत नाहीत सगळ्यांच्यात, मग आपण त्याचं काय करतो, मध्यम मार्ग करतो. चला बाबा, लेक्चरर नाही झालो तर किमान ज्युनियर कॉलेजला तर शिकू, ज्युनियर लेक्चरर नाही झालो हायस्कूलला तर शिकू. म्हणजे प्रत्येक माणूस हा जीवन जगत असताना मध्यम मार्गाची वा सुवर्ण मध्याची अपेक्षा करत असतो, गरज असते त्याला. नाहीतर काय होतं की कोणत्याही एका विचाराच्या पूर्णपणे जर आहारी आपण गेलो तर त्यामध्ये नुकसान होण्याचा धोका असतो, पूर्णपणे जर आहारी गेलो. म्हणून जीवनाचं तत्वज्ञान आपल्याला हे शिकवतं की प्रत्येकाचा विचार जरी वेगळा असता, ते जगत असताना त्याची जशी धारणा असते तसा तो जगत असतो, आणि जगत असताना प्रत्येक वेळी मध्यम मार्गाचा सुवर्ण मध्याचा तो विचार करत असतो, कोणत्याही एका विचाराच्या पूर्णपणे जात नाही. आई झाल्यामुळे काय होत कि त्याच भाऊ माझा मोबाईल त्याच अंतिम दृष्ट्या नुकसान होण्याचा. मित्रांनो, पहिलं कारण हे आहे की जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्याच तत्वज्ञान कसं आहे, वर्तमान काळाचा किंवा भविष्य काळाचा तो विचार करतो का, करण्यासाठी पहिलं कारण हे की त्याची आवश्यकता आहे किंवा गरज. त्यानंतर दुसरं कारण बघा, तत्वज्ञानाची गरज आणि आपल्याला दुसरे कारण असं सांगता येईल की माणसाचे जीवन हे अनेक विरोधी बाबींनी भरलेले असते. बघा, प्रत्येक व्यक्ती आहे जीवनामध्ये संघर्ष करत असतो, आणि हे संघर्ष करत असताना जगामध्ये अनेक सत्य असतात, तसंच असत्यही असतं, पण नेहमी सत्याचाच विजय होतो, असत्याचा विजय कधीच होत नाही. म्हणून एक वाक्य वापरलं जातं पहा, सत्य हमेशा परेशान होतं आहे,
पराजित नहीं होता। सत्य हमेशा परेशान होता है, पराजित नहीं होता। मने सत्य है कभी ही विजयित अस्त्र, असत्याचा जरी प्रभाव येत असला तरी त्याचा विजय कधीच होत नाही। जगामध्ये प्रेम आहे, द्वेष आहे, भावना आहे, आणि ह्या दोन्ही प्रेम आणि द्वेष ह्या ज्या भावना आहेत ह्या एकाच ठिकाणी नांदताना आपल्याला आढळतात। बऱ्याच वेळा सत्याचाच विजय झालेला आढळून येत नाही, पण सत्याचाच विजय होतो हे कारणावरती वेग आहे असं तत्वज्ञान आपल्याला सांगतं। पण थोडा वेळ नेहमी सत्याचा विजय झालाय असं आढळून येत नाही, कधी कधी असत्य सुद्धा खूप ओळख करतो, आणि मग अशा स्थितीमुळे माणसाच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो, आणि या गोंधळामुळे व्यक्तीला कसं वागावं हे कळत नाही, बरोबर काय चूक काय हेही कळत नाही। आणि म्हणून तत्वज्ञानाच्या या अभ्यासामुळे व्यापक तत्वज्ञान असो किंवा वैयक्तिक तत्वज्ञान असतो हे गोंधळाची परिस्थिती कमी करण्यास, या गोंधळाच्या परिस्थितीमधून योग्य मार्ग सापडण्यास तत्वज्ञान आपल्याला मदत करते। म्हणून तत्वज्ञानाची गरज आहे, आवश्यकता आहे। जीवनामध्ये मुळात अर्थ नसतो। बघा, आपण नेहमी म्हणतो त्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आपण करत असतो जीवन जगत असताना। मुळामध्ये जेव्हा आपल्या जीवनात सुरुवात होते तेव्हा आपल्या जीवनाला काहीच अर्थ नसतो। मग जीवन जगताना तो जो व्यक्ती जीवन जगतो तो व्यक्ती आपल्या कार्यामधून जीवनाला अर्थ देत असतो, आणि हा अर्थ त्याला त्याच्या तत्वज्ञानामुळे प्राप्त होतो। मग या जीवनामध्ये किंवा या जगामध्ये अंतिमदृष्ट्या काय महत्वाचं आहे हे त्या व्यक्तीला जीवन जगत असताना महत्वाचं काय आहे हे तत्वज्ञानामुळे कळतं। म्हणजे जीवनाला अर्थ नसलेल्या जीवनाला व्यक्तीच्या कार्यामुळे जीवनाला अर्थ देतो हे तत्वज्ञान करण्यासाठी तत्वज्ञानाची गरज आहे किंवा आवश्यकता आहे। त्यानंतर तत्वज्ञानामुळे पुढचं कारण आपल्याला असं सांगता येईल की तत्वज्ञानामुळे अनाकलनीय बाबीचा अर्थ कळतो, त्याची तर्कसंगती लागते। अनाकलनीय बाबी म्हणजे आत्मा काय, परमात्मा काय, सत्य काय, अंतिम सत्य काय, परमेश्वर काय, विश्वाची निर्मिती कशी झाली, विश्वाची आदिशक्ती काय, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मानवाशी काय संबंध आहे, ह्या ज्या अनाकलनीय बाबी आहे पूर्ण जीवनभर त्याचा अर्थ करण्यासाठी व्यक्ती संगती लावतो, तर्क लावतो, आणि त्यामधूनच त्याचं जीवन घडत असतं, जीवनाला अर्थ प्राप्त होत असतो। म्हणजे पुढचं कारण असं मित्रांनो की तत्वज्ञानामुळे अनाकलनीय बाबीचा, ज्या बाबी आकलन होत नाही अशा अनाकलनीय बाबीचा अर्थ कळतो व त्याची संगती लागते। त्यानंतर पुढचं कारण आपल्याला असं सांगता येईल
ती तत्वज्ञानाच्या अभ्यासामुळे जीवन संघर्षात मार्गदर्शन मिळू शकते. बघा, साधी गोष्ट आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं की जीवनाला मुळामध्ये अर्थ नसतो, पण जो व्यक्ती ते जीवन जगत असतो तो व्यक्ती आपल्या कार्यामधून जीवनाला अर्थ देत असतो. आणि हे जीवन जगत असताना, या जीवनाचा अर्थ करत असताना, त्याच्या जीवनामध्ये संघर्ष, मग सुखही आहे दुःखही आहे, हा जो जीवनाचा संघर्ष चालू असतो, या जीवनाच्या संघर्षामध्ये व्यक्तीला या तत्वज्ञानाच्या अभ्यासामुळे मार्गदर्शन मिळतं. योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, याचा निर्णय आपल्याला तत्वज्ञानाच्या अभ्यासामुळे लावता येतो. या ज्ञानामुळे मनुष्य काय करतो, योग्य मार्गाचा अवलंब करू शकतो तत्वज्ञानाच्या अभ्यासामुळे. म्हणून तत्वज्ञानाची गरज आहे, आवश्यकता आहे. त्यानंतर तत्वज्ञानाच्या अभ्यासामुळे मनुष्य काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ, दंभ हे जे षडरूपी आहेत माणसामध्ये, त्याला म्हणतो आपण षडरूपी, ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये दुःख येऊ शकतं, ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो, तर या तत्वज्ञानाच्या अभ्यासामुळे काम, क्रोध, मदमोह, मत्सर, लोभ, दंभ ह्या ज्या मानसिक दुर्बलता आहेत, षडरिपू आहे माणसाचे, या मानसिक दुर्बलतेवर व्यक्ती नियंत्रण ठेवू शकतो आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा योग्य दिशेने विकास करू शकतो. आणि या षडरिपूवर नियंत्रण मिळवण्यासाठी, व्यक्तिमत्वाचा विकास योग्य दिशेने करण्यासाठी तत्वज्ञानाशिवाय दुसरा अभ्यासच नाही. म्हणून तत्वज्ञानाची गरज आहे, आवश्यकता आहे. मित्रांनो, तत्वज्ञानाच्या अभ्यासाशिवाय व्यक्तिमत्वास पूर्णत्व प्राप्त होऊ शकत नाही. आणि व्यक्तिमत्वाला जर पूर्णत्व प्राप्त करून द्यायचं असेल तर तत्वज्ञानाच्या अभ्यासाची गरज आहे, आवश्यकता आहे. सुरुवातीला पुढे जाऊ आपण. सुरुवातीला मी जसं सांगितलं की व्यक्तीमध्ये ह्या ज्या षडरूपे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, दंभ, लोभ हे जे षडरूपे मानसिक दुर्बलता आहे, हे मानसिक दुर्बलतेवर नियंत्रण ठेवताना अनेक संकट येतात, अनेक संघर्ष व्यक्तीला करावे लागतात. म्हणजे जीवनाला ज्या व्यक्तिमत्वास पूर्णत्व प्राप्त करून देण्यासाठी जेव्हा व्यक्ती प्रयत्नशील असतो, जीवन जगत असतो, तेव्हा जीवनाला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा अनेक संकट येतात, अनेक संघर्षाचे प्रसंग तयार होतात. म्हणजे प्रत्येक संकटाच्या किंवा संघर्षाच्या वेळी तत्वज्ञान हे माणसाच्या मनास शांती देण्याचा प्रयत्न करत, शांती देऊ शकत. म्हणून तत्वज्ञानाची गरज आहे, आवश्यकता आहे. आपण पुढे जाऊ. तत्वज्ञानाची गरज आणि आवश्यकतेची कारणं पाहत असताना आपल्याला पुढे हेही कारण सांगता येईल ते माणसाचं आयुष्याचं ध्येय काय आहे. मुक्ती मिळवणे, वैदिक धर्मामध्ये
मुस्लिम रहने है मानसा से अंतिम देह है। बौद्ध धर्म में निर्वाण अवस्था प्राप्त करने देना है देह आणि ह्या मुक्तीचा स्वातंत्र्याचा अभ्यास आपल्याला तत्वज्ञानाच्या सहाय्यानेच प्राप्त होऊ शकतो किंवा प्राप्त होण्यास मदत होते। म्हणून तत्वज्ञानाची गरज आहे आणि आवश्यकता आहे। तत्वज्ञानास शास्त्राचं शास्त्र म्हटलं जातं। पुढे जाऊ आपण की तत्वज्ञानास शास्त्राचं शास्त्र म्हटलं जातं कारण शास्त्राच्या अभ्यासाने ज्या प्रश्नाची उकल होऊ शकत नाही त्या प्रश्नाची उकल तत्वज्ञानामुळे होण्यास मदत होते आणि माणसापुरते जे मूलभूत प्रश्न आहे ते कोणते तर चांगले काय वाईट काय या विश्वाची निर्मिती कशी झाली सौंदर्य म्हणजे काय जीवन म्हणजे काय मृत्यू म्हणजे काय हे कोणत्याही शास्त्राच्या अभ्यासानं या प्रश्नाची उकल होत नाही। या प्रश्नाची उत्तरं अनुत्तरित आहेत तरी देखील तत्वज्ञान हे आपल्याला यामधलं सौंदर्य सांगतं त्यामधलं चांगलं काय वाईट काय या बाबी आपल्याला कळवतं। म्हणजे जीवन म्हणजे काय मृत्यू म्हणजे काय हे आपल्याला तत्वज्ञानाच्या अभ्यासामधून जे इतर शास्त्र आपल्याला त्याची उकल करू शकत नाही त्या प्रश्नांची उकल तत्वज्ञानामुळे होण्यास आपल्याला मदत होते। म्हणून तत्वज्ञानाची गरज आहे आणि आवश्यकता आहे। तत्वज्ञानाच्या पुढे जाऊ आपण की तत्वज्ञानाच्या अभ्यासामुळे जीवनविषयक मूल्यांची जाणीव होते। जीवनविषयक मूल्य निश्चित होतात आणि प्रत्येकाची जी वैयक्तिक मूल्य आहेत जीवनविषयक प्रत्येकाची जी सामाजिक मूल्य आहेत यामुळे याची जाणीव होते। तर आपल्याला काय करायचे राष्ट्रासाठी काय करायचे स्वतःसाठी काय करायचे समाजासाठी काय करायचे आपलं जीवन व्यक्तिमत्वाचा विकास कसा होईल हे करताना जी जी मूल्य आवश्यक आहेत ती मूल्य मग ती वैयक्तिक पातळीवरची असतील सामाजिक पातळीवरती असतील जीवनविषयक मूल्य असतील या तत्वज्ञानाच्या अभ्यासामुळे आपल्याला त्याची जाणीव होते आणि मग या मूल्यांमुळे मग ते वैयक्तिक असतील सामाजिक असतील यामुळे व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनास व सामाजिक जीवनास स्थिरता स्टेबिलिटी स्थिरता प्राप्त होण्यास मदत होते नव्हे तर स्थिरता प्राप्त होते। म्हणून तत्वज्ञानाची गरज आहे आवश्यकता आहे। त्यानंतर पुढचं कारण पाहू आपण ते तत्वज्ञानाच्या अभ्यासाने जीवनात सुयोग्य असा आदर्श ठेवता येतो। म्हणजे बघा असं म्हटलं जातं आपल्याकडे की माणूस एक आनंद नावाचा चित्रपट आहे बघा या आनंद चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यामध्ये एक संवाद आहे की जिंदगी
लंबी नहीं बड़ी होनी चाहिए। मंजिल का कि मानुष किती जगला याच्यापेक्षा कसा जगला याला महत्व। म्हणजे आपल्याला आपल्या जीवनाची लांबी वाढवू नका, जीवनाची लांबी नाही वाढवली पाहिजे, जीवनाची रुंदी वाढवली पाहिजे। रुंदी मग याच्यामुळे काय होतं की जीवनामध्ये आपल्याला असे आदर्श निर्माण करता येतात आणि त्या आदर्शावर आपल्या पुढची पिढी आपली पुढची पिढी त्यावर चालत असते। म्हणजे मित्रांनो, जीवनाच्या अभ्यासाने जीवनात सुयोग्य आदर्श ठेवता येतात, त्यामुळे तत्वज्ञानाची गरज आहे आणि आवश्यकता आहे। त्यानंतर मानव प्राण्याचे एक प्रमुख वैशिष्ट्य कोणतं, तर त्यामध्ये असणारी जिज्ञासा। आणि या जिज्ञासेपोटी माणूस हा ऐहिक सुखाकडे भौतिक सुखाकडे वाटचाल करतो आणि या बाबतीमध्ये तो प्रगती करत असतो। आणि मग जीवनामध्ये जे मूलभूत प्रश्न आहेत, या मूलभूत प्रश्नाविषयींच्या जिज्ञासाचे समाधान तत्वज्ञानाच्या अभ्यासामुळे होते। थोडक्यामध्ये काय, हे 10-12 कारण आपण पाहिजे तत्वज्ञानाची गरज आणि आवश्यकता असण्याची। त्यामधून आपल्याला एक सारांश असा सांगता येईल की तत्वज्ञानामुळे व्यक्तीच्या जीवनाचं म्हणजे वैयक्तिक तत्वज्ञान असो किंवा व्यापार तत्वज्ञान असो, त्यामुळे व्यक्तीचा जीवनविषयक दृष्टिकोन बनतो, जीवनाकडे पाहण्याची दृष्टी त्याची बदलते, त्याला त्याच्यामध्ये प्रेम द्वेष ह्या भावना जरी आढळत असल्या त्याच्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये गोंधळ जरी निर्माण होत असेल तरी देखील चूक काय बरोबर काय हे गोंधळ सदृश परिस्थितीमधून मार्ग काढण्यास त्याला मदत मिळते। जीवनाला जो अर्थ नसतो तो अर्थ प्राप्त करून देतं ते तत्वज्ञान। तत्वज्ञानामुळे आपल्याला अनाकलनीय बाबीचा अर्थ कळतो। तत्वज्ञानामुळे जीवन संघर्षात मार्गदर्शन मिळत, योग्य काय अयोग्य काय याचा आपल्याला तत्वज्ञानाच्या अभ्यासामुळे निर्णय लावता येतो। त्यानंतर तत्वज्ञानाच्या अभ्यासामुळे व्यक्तीमधील जे षडरिपी आहेत, मानसिक दुर्बलतेची जी कारणं आहेत, त्या कारणावर व्यक्ती नियंत्रण ठेवू शकतो, व्यक्तिमत्वाचा विकास योग्य पद्धतीने करू शकतो। व्यक्तीचं जीवन जगत असताना जे संकटाचे किंवा संघर्षाचे जे काही प्रसंग निर्माण होतात, या प्रसंगामधून मार्ग दाखवण्यास तत्वज्ञान मदत करतं। म्हणजे एकंदरीत मनशांती प्राप्त करून देण्यास मदत करतं। त्यानंतर व्यक्तीच्या जीवनास मुक्ती मिळवण्यासाठी मदत करतो। आणि ज्या विषय ज्या प्रश्नांची उकल शास्त्रशुद्ध शास्त्राच्या अभ्यासामुळे ज्या प्रश्नांची उकल होत नाही, अशा प्रश्नांची उकल तत्वज्ञानामुळे होऊ शकते। त्यानंतर जीवनविषयक मूल्यांची जाणीव होते, तत्वज्ञानामुळे जीवनविषयक मूल्य निश्चित होतात आणि त्यामुळे व्यक्तीच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनास स्थिरता प्राप्त होते।
तत्वज्ञानाच्या अभ्यासामुळे व्यक्तीचं जीवन सुखकारक बनतं, लोकांसमोर त्याचा आदर्श ठेवता येतो आणि त्या आदर्शावरच आपली पुढची पिढी चालत असते. मानव प्राण्यासारखंच प्रत्येक व्यक्तीचं जे वैशिष्ट्य असतं ते म्हणजे जिज्ञासा. त्या जिज्ञासामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये व्यक्तींना प्रगती केलेली असते जिज्ञासेमुळे. आणि ह्या जिज्ञासामुळे जीवनाच्या ज्या मूलभूत प्रश्न आहेत या प्रश्नाविषयीचं समाधान तत्वज्ञानाच्या अभ्यासामुळे होतं असं आपल्याला म्हणता येईल. तत्वज्ञान म्हणजे काय, त्याचे तत्वज्ञानाची गरज आणि आवश्यकता याची वेगवेगळी कारणे आपण अभ्यासलेली आहे.